नमस्कार। नोटबंदीचा 50वा दिवस नेमका कसा असतो आहे आणि गेल्या 50 दिवसांमध्ये नेमके काय घडलं याविषयी आपण मॅरेथॉन चर्चा करतोय। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आणि अर्थतज्ञांशी आपण बोलतोय, समजून घेतोय नेमके काय घडतंय देशामध्ये आणि आपल्या एकूण अर्थकारणामध्ये आपल्या अवतीभवती। आणि अर्थातच आता आपल्याशी संवाद साधणार आहेत जयंत पाटील, माजी अर्थमंत्री। तुमचं स्वागत आहे। आणि मुळात पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की एकतर ज्यावेळेला ती अर्थ म्हणजे नोटबंदीची घोषणा झाली 8 नोव्हेंबरला, त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया तुम्ही आयबीएन लोकमतला दिली होती, त्या प्रतिक्रियेनंतर आजच्यापर्यंत काही तुमच्या प्रतिक्रियेमध्ये फरक पडलाय का? पहिली प्रतिक्रिया माझी होती, मी याचं स्वागत केलं आणि स्वागत करताना ही शंका व्यक्त केली की चांगला निर्णय आहे 1500 रद्द करण्याचा, पण 2000 रुपयाची नोट का काढली हे मला कळलं नाही। गेल्या 50 दिवस आता पूर्ण होत आले, या सगळ्या काळामध्ये भारतातल्या सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयांना आणि ज्यांनी कष्टाने पैसा घामाने मिळवलेला आहे त्याला लाईनीत उभा राहण्याची काम करावं लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की जे आपण मगासपासून दाखवत आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पडले, बाजारात मंदी मोठ्या प्रमाणात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवहारच जवळपास थांबले आणि त्याचा दूरगामी परिणाम झाल्यावर आपल्या राज्यातनं आणि देशातल्या वेगवेगळ्या भागातनं जे मजूर कामासाठी म्हणून वेगळ्या राज्यात गेलेले त्यांचं पुन्हा मायग्रेशन झालं, मजूर मागे जाण्यात उत्तर प्रदेशचे, बिहारचे बरेच लोक आता बऱ्याच मिलमधून किंवा वेगळ्या कारखान्यामधून कष्ट करण्याची जी कामं ही लोक करतात ते सगळे मजुरी मिळत नाही या नावाखाली देखील परत गेले। त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आज उत्साहानं आपण स्वागत केलेलंच आहे। देशातला काळा पैसा पूर्णपणानं बंद व्हावा ही मध्यमवर्गीय सरळ मार्गाने जगणाऱ्या माणसाची अपेक्षा आजही आहे, पूर्वी होती, पण हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाचा परिणाम हा हळूहळू अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने होणार हे लक्षात आल्यावर हा निर्णय योग्य होता किंवा नाही याचं अनुमान भारतातली जनता काढेल असं मला वाटतं। पण तुम्ही राज्याचा सगळा अर्थमंत्री पदावरनं कारभार बघितलेला आहे, एकूण ज्याला आपण उलाढाल म्हणतो आणि सातत्यानं ज्याला ग्रामीण भारताचा उल्लेख होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, अगदी आम्ही आतापर्यंत गेले काही काळ अगदी गडचिरोलीपासून चंद्रपूरपासून ते नंदुरबारपर्यंतच्या विविध दुर्गम पट्ट्यांमधल्या लोकांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत, या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एक लक्षात येतं की लोकांना त्रास जरूर होतोय, त्यांना ज्या पद्धतीनं चलन पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाहीये, पण अजून त्यांची थोडी सोसायची तयारी आहे, या सोशिकपणाचा अर्थ आपण कसा लावायचा? नाही, दोन गोष्टी आहेत की एखादी चांगली गोष्ट पुढे होणार आहे या अपेक्षेने काही कळ माणसं सोसतात आणि भारत हा सोशिकांचाच देश आहे, त्यामुळं काहीतरी चांगलं होणार आहे आणि विशेषतः काळा पैसा या देशातला नष्ट होणार आहे, भ्रष्टाचार पूर्णपणानं थांबणार आहे आणि 1 जानेवारीपासून या देशात कुणीही लाच घेणार नाही, या ज्या चांगल्या कल्पना आहेत त्या यशस्वी व्हाव्यात यासाठी देशातली जनता कळ सोसते। जवळपास 96 लोकांचे बळी लाईनीत उभा राहून गेले तरी देखील लोकातल्या जनतेला असं वाटतंय की काही नाही, काहीतरी चांगलं व्हावं आणि म्हणून जनता सोसते, सहन करते। याचा परिणाम कोणताही मोठा बदल असला आणि इकॉनॉमीमधला बदल असला तर तो त्या समाजातल्या सगळ्यात खालच्या वर्गावर फार मोठ्या प्रमाणात होतो आणि त्या खालच्या वर्गातल्या वर होणारे परिणाम हे त्याला काळाने थोडेसे परिणाम दिसायला लागतात आणि मग तो त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो। आज सगळ्या देशात वाटतंय की फार चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि लोक त्याची वाट बघतायत, पण त्याबरोबर पुन्हा ज्यावेळेला अर्थकारण आपण म्हणतो उद्योग आहेत किंवा रिअल इस्टेट सारखा व्यवसाय आहे, अगदी शेअर मार्केट असेल, या सगळ्या ऊर्जितावस्थेत असलेल्या सगळ्या उद्योगांमध्ये ज्या नोकऱ्या असतात त्यातल्या ज्या संधी असतात येणाऱ्या भविष्यातल्या, या सगळ्याकडे बघता कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की खरंच जे स्वप्न दाखवलं गेलंय की एक ऊर्जितावस्था येईल, येणाऱ्या काळामध्ये काहीतरी खूप मोठे बदल होतील ते घडेल किंवा त्या घडण्याच्या कडे सरकारचा एक दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन त्यांच्या कृतीतनं कुठेतरी पुढे येताना तुम्हाला दिसतोय? देशाचा प्रमुख ज्यावेळी सांगतो की अशा गोष्टी मी करणार आहे
त्यावेळी देश विश्वास ठेवण्याशिवाय दुसरं आपल्या हातात काहीच नसतं आणि जी चांगली दिशा दाखवलेली आहे त्याची अपेक्षा शेवटी माणूस हा प्रचंड आशावादी आहे आणि देशातल्या जनतेला अपेक्षा असतात की काही ना काही सुधारणा व्हाव्या आणि ज्या सुधारणा आता मोदी साहेबांनी भाषणातच परवा सांगितले एके ठिकाणी की बेईमानांना वाईट दिवस आणि इमानदार लोकांना चांगले दिवस एक जानेवारीपासून येणार आहेत. मला वाटतं अशा स्वरूपाच्या अतिशय देखण्या आकर्षक अशा घोषणा ज्यावेळी होतात त्यावेळी क्षणभर जग 125 कोटीचा देश आहे भुरळ पडते, थोडीशी भुरळ पडणारच, का नाही पडणार. पण पण या सगळ्याच्या बरोबरीनं म्हणजे आता एकीकडे राजकारण आहे, एकीकडे वित्त आणि अर्थकारण आहे, हे सगळं बघता तुम्हाला याच्यामध्ये नेमकं जो जो विचार आहे जिथे डिमोनिटाईज करायचा निर्णय घेतला, पूर्णपणे 500 आणि 1000 नोटा बंदी करण्याचा निर्णय घेतला, जर तरचे प्रश्न आता अनेक आहेत, विविध म्हणजे अतिशय ज्याला आपण म्हणूया की उभे मतभेद असतील इतक्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला संपूर्ण देशभरातून येताना दिसतात. काही अर्थतज्ञ सुद्धा म्हणतात की हा अतिशय चांगला निर्णय आहे, काही अर्थतज्ञ म्हणतात की आपण पूर्ण आत्मघात केलेला आहे. ही इतक्या ज्याला टोक्याच्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेला आपण नेमकं काय करावं, कशा पद्धतीनं हे सगळं बघावं असं वाटतं तुम्हाला? एक असं आहे की हे नक्की आहे की देशाचा व्यवहार समजा 50 लाख कोटी रुपयाचा होत असेल दरवर्षी, मला आकडा नक्की आज माझ्याजवळ नाही आहे, तर तो 50 लाख कोटीचा व्यवहार हा कदाचित 30 लाख कोटीपर्यंत खाली येईल. म्हणजे जी टोटल इकॉनॉमी होती ती इकॉनॉमी श्रिंक झाल्याशिवाय राहणार नाही आणि या देशात हे कधीच विसरता येणार नाही आणि विशेषतः देशाच्या अर्थमंत्र्यांनी किंवा कोणत्याही राज्याच्या अर्थमंत्र्यांनी विसरता येत नाही. ते म्हणजे या देशात एक ग्रे इकॉनॉमी आहे आणि ग्रे मार्केट जे आहे त्या ग्रे मार्केटमध्ये लाखो कोट्यावधी लोकांचे हाताला काम देण्याची व्यवस्था आहे. आपल्याला आवडो अगर ना आवडो पण ही या देशातली फॅक्ट आहे. जगाच्या पाठीवर कितीही मोठी मंदी आली तरी भारतात मंदीचं सावट यायचं नाही, त्याचं सगळ्यात मोठं कारण ही ग्रे इकॉनॉमी. त्याचं समर्थन नाही करायचं पण त्या ग्रे इकॉनॉमीला कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनेक मार्ग होते. जे मार्ग आधी आपण अनुसरले असते तर कदाचित त्या लोकसंख्येला त्याचा फटका बसला नसता. माझ्याकडे मी मुद्दामून आज एक नोट आणलेली आहे, या नोटीवर काय लिहिलेलं आहे, 2000 रुपयाची ही नोट आहे. मैं धारक को 2000 रुपये अदा करने का वचन देता हूँ. उर्जित पटेल, आय प्रॉमिस टू पे द बेअरर द सम ऑफ 2000 रुपीज. मी ही नोट घेऊन कुठल्याही बँकेत गेलो, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने मला ही प्रॉमिस दिलेला आहे की याच्या बदल्यात तुला 2000 रुपये किंवा 500 रुपये 1000 रुपये हे 100 रुपयाच्या नोटात किंवा कोणत्याही नोटात मिळतील. आपण देशाच्या कुठल्याही बँकेत आज गेलो तर आज आपल्याला आपण भरलेल्या पैशातले फार कमी पैसे परत देतात. म्हणजे तशी इनडायरेक्टली लोकांना वाटत नाही तसं, पण तसं म्हटलं तर देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने जे आपल्याला ह्या नोटीवर लिहिलेलं आहे ते देण्यात या देशातल्या बँका अपयशी ठरल्या. त्यामुळं इन्सॉल्व्हन्सी डिक्लेअर करावी, दिवाळखोरी डिक्लेअर करावी अशा सदृश्य तशी परिस्थिती आहे. खरं हेच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना करता आलं असतं, आधीच नोटा छापल्या असत्या पण त्याची सिक्रेसी राहिली नसती, हे त्यांचं कारण आहे. आता झालेल्या गोष्टीच्या खोलात जाण्याची गरज नाही. मला पुढे भीती अशी वाटते की बँकांच्या मध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळं आता इंटरेस्ट रेट हळूहळू कमी व्हायला लागले आहेत. टोटल एकदम इकॉनॉमी कशी होणार पुढच्या वर्षी हे न कळल्यामुळं इंटरेस्ट रेट कमी व्हायला लागले. ज्येष्ठ नागरिक तर आपले बँकांमध्ये डिपॉझिट ठेवून आपल्या आयुष्याची पुंजी ठेवतात. इंटरेस्ट रेट कमी झाला तर सगळ्यात पहिला फटका आपल्या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना बसतो, त्यामुळे त्यांच्यावरही फार मोठं संकट भविष्यात येऊ शकतं. आणि त्यामुळं बँकांच्याकडे पैसा आहे, आता सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत, पण त्याच्यावर किमान सेव्हिंगचं तरी अकाउंटचे सेव्हिंगला तरी त्यांना व्याज द्यावे लागेल, कारण त्यांचं कोणी त्यांच्याकडे देणे घेणे काहीच नाही. त्यांच्या नोटांच्यात एक्सचेंज झाल्या नाहीत, त्यांना बदलताही आल्या नाहीत, रिझर्व्ह बँकेने त्यांना दिल्या नाहीत. या देशात सामान्य माणसाला रस्त्यावर उभा राहून आपल्या 2-2, 4-4 नोटा मिळवाव्या लागल्या. पण मला आश्चर्य असं वाटतं की सुरुवातीला नोटबंदी झाल्यावर 15-20 दिवस या देशात 1000 आणि 500 नोटा पकडल्या जात होत्या, ही चांगली गोष्ट आहे. पण गेल्या 15 दिवसामध्ये आपल्या लक्षात आलं असेल तर या देशामध्ये आता 2000 रुपयाच्या नव्या ज्या नोटा आहेत त्याच सापडायला लागल्या. म्हणजे
देशाच्या सरकारने एखाद्या प्रिंटिंग प्रेसमधून पैसे छापल्यावर ते बँकांच्या हातात द्यायला पाहिजे होते, ते ह्या चोरांच्या रस्त्यावरच्या हातात कसे आले? म्हणजे लोक बँकांमधले कर्मचारी 10 कोटीच्या ऐवजी 7.5 कोटीची 2000 रुपये नोटांची बॅग एक्सचेंज करताना अनेक ठिकाणी दिसतात आणि होते, कुजबूज चाललेली आहे. आणि त्यामुळं जो काळे पैसेवाला होता त्याने आपले पैसे बदलून घेतले. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातनं उत्तर भारतातल्या अनेकांनी नेपाळमध्ये आणि नेपाळ सरकारने नेपाळच्या प्रमुख बँकेने आपल्याला कळवलं की नेपाळ आणि भूतानच्या की आमच्याकडे 90,000 कोटी रुपये आहेत भारतीय चलनातले, जरा बदलून द्या म्हणून. त्यामुळं या देशातला नागरिक जो पैसेवाला आहे त्याची डोकं कसं चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कुठेही त्रास झालेला नाही. त्रास झालाय तो मध्यमवर्गीयांना, गरीब माणसाला, ज्याचं रोज दैनंदिनी त्याची हाताच्या कष्टावर अवलंबून असते. नक्की. पण याबरोबर जो एक दावा सुद्धा केला गेला सुरुवातीला, ज्यावेळेला ही घोषणा केली गेली त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं सुरुवातीला की हा पूर्ण दहशतवादावरती हल्ला आहे. दुसरा त्यांनी त्यावेळेला म्हटलं की जी बनावट परकीय बनावट जे चलन येत आहे पाकिस्तान सारख्या देशाकडनं त्या चलनावरती हा घालाय, असं ज्यावेळेला म्हटलं गेलं होतं त्याचं एकूण प्रमाण किंवा त्याचं जे काही त्यातली टक्केवारी असेल ती टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारला समोर आणावी लागेल, दाखवावी लागेल असं काही तुम्हाला वाटतं? कारण त्याचे दावे तर केलेत पण ते प्रत्यक्षात दाखवावं सुद्धा लागणार आहे. आता काय आहे की दाखवावं लागेलच, परंतु केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय फार मोठ्या जाहिरातीमुळे त्याला शील्ड असतं जाहिरातींचं, त्यामुळे या बाकीच्या लहान लहान प्रश्न हे बाजूला राहून जातात. आता आतंकवाद्यांच्या विरोधात आपण कारवाई ही केली असं आपण म्हणतो, पाकिस्तानातनं क्रॉस केलेले बॉर्डर क्रॉस केलेले 4 आतंकवादी मधल्या काळात मारले गेले, त्यांच्या खिशात काय सापडलं? 2000 रुपयाच्या नोटा सापडल्या. त्यामुळं पलीकडे लगेच व्यवस्था आहे, तुम्ही 2000च्या नोटा काढल्या 2000 रुपयाच्या नोटा छापण्याची व्यवस्था पलीकडे झाली. त्यामुळं सगळ्यात मोठं मी ज्या गोष्टी क्लेम केलेल्या आहेत त्या गोष्टींच्यावर काही परिणाम झाला नाही असं माझं म्हणणं नाही. होणार, स्वाभाविक आहे, थोडं बहुत झालं असेल. पण त्यांच्याकडे म्हणजे संघटित गुन्हेगारी पाकिस्तान आपल्या विरोधात करते, त्यामुळे त्याला लगेच अल्टरनेटिव्ह काढतात ते. सगळ्यात महत्वाचं कसं असतं की आपण एखादा निर्णय घेतल्यावर इकॉनॉमीवर आपल्या काय परिणाम होणार याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो परिणाम ह्या 50 दिवसात नाही, किंबहुना 1 एप्रिलच्या नंतर हा परिणाम दिसायला लागेल. आणि मला असं वाटतं की उदाहरणार्थ देशातल्या राज्यांचे अर्थसंकल्प मांडताना काय आपण अपेक्षित करायचं उत्पन्न याचा अंदाज कुठल्याच अर्थमंत्र्याला सहजासहजी येणार नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्यात महाराष्ट्राचाच अभ्यास जर केला आपण तर मी तुम्हाला लिहून देतो की जेवढी अपेक्षित कर वसुली आहे तेवढी कर वसुली व्हॅल्यू ॲडेड टॅक्सची होणार नाही. पण ज्या 8 नोव्हेंबरला निर्णय घेतला अनेक दुकानदारांनी पटापट बिलं फाडली आणि काळ्याचे पांढरे केले जर काही लोकांनी असतील तर त्याचा परिणाम म्हणून जवळपास 1500 कोटी रुपये व्याज जास्त आला. पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये त्याचा दुष्परिणाम दिसेल की इकॉनॉमी स्लो झाली आहे. पण दुसरं आर्ग्युमेंट त्यांचं असं आहे, शेवटी त्यांचाही विचार केला पाहिजे की कधीतरी ही कळ सोसली पाहिजे पुढे जाण्यासाठी. आणि त्यामुळे स्वच्छ कारभार, भ्रष्टाचार विरहित समाज आणि या देशातला काळा पैसा नष्ट करण्याचा हा एक मार्ग आहे असं त्यांचा दावा आहे. आणि हे जर दावे असफल ठरले भविष्य काळात आणि समाजातला भ्रष्टाचार तसाच चालू राहणार असेल किंवा त्यांनी केलेला कोणताही दावा जर अनुभवाने या देशातल्या लोकांना पचनी पडला नाही तर कदाचित परिणाम वेगळे होतील. परिणाम वेगळे होतील. लोकांना जर त्याचा त्रास झाला तर लोक त्यांची त्यांची मतं जी आहेत ती अर्थातच मतपेटीद्वारे उदय व्यक्त करतील. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा जो कदाचित तुमच्याही आवडीचा विषय असू शकेल की कररचनेच्या संदर्भात ज्या अपेक्षा आहेत, आता एक सुतोवाच केलेला आहे अर्थमंत्री जेटलींनी की पूर्णपणे करांमध्ये सवलती दिल्या जातील, स्लॅब्स कमी केल्या जातील आणि कराचं जे नेट जे आहे, करदाते जे आहेत ते त्याचं पर्सेंटेज वाढवलं जाईल. हे सगळं खरंच होईल का येणाऱ्या काळामध्ये? त्या दृष्टीने जर काय काही केलं आणि एखादं पाऊल उचललं तर निश्चित जी एक प्रकारची नाराजी आहे ती नाराजी दूर होण्यास पण मदत होईल असं वाटतं तुम्हाला? हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा बजेट जेटलीच मांडणार आहेत आणि जे फेब्रुवारीत मांडणार आहेत
आज जेटलींना या कराच्या सवलती देऊ असं सांगण्याची गरज का भासली? तर केंद्र सरकारला हे लक्षात आले की हा निर्णय आपला चुकलेला आहे आणि याचे दुष्परिणाम समाजावर भविष्यकाळात येतील. आज जी जनता खुश आहे तीच उद्या नाराज होणार आहे आणि म्हणून जेटलींनी काही गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अर्थमंत्र्यांचा अधिकार 1 फेब्रुवारीला जे कधी बजेट मांडणार आहेत त्या दिवशी ते सांगू शकले असते वाय एवढी गडबड काय आहे. याचा अर्थ की त्यांच्या हे लक्षात आले की आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा व्हायला लागलेला आहे आणि म्हणून डॅमेज कंट्रोलचे काही स्टेटमेंट्स ते करतील. डॅमेज कंट्रोलही त्यांनी केलं पाहिजे. शेवटी पॉलिटिशियन राज्यकर्ता हे करू शकतो पण याचा अर्थ जेटलींचं हे विधान हेच पावती आहे की निर्णय हा किती योग्य होता आणि किती अयोग्य होता. आणि त्यामुळे मला अर्थकारणाविषयी चिंता अशी आहे की या देशाची इकॉनॉमी जी वाढायला पाहिजे ती जर वाढली नाही तर देशात बेकारी वाढेल आणि बेकारीचा दुष्परिणाम या देशाच्या अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम हे 7, 8, 9, 10 महिन्यांनी दिसतील. पण तरी आपण शेवटी निर्णय घेणाऱ्या सरकारला पूर्ण मार्क देऊ की बाबा त्यांनी निर्णय घेतला निर्णय घ्यायचा प्रयत्न केला. आता जेटलींचं किती नरेंद्र मोदींनी ऐकलं आणि नरेंद्र मोदींना अर्थकारणातलं किती कळतं याच्या खोलात आज जाण्याची गरज नाही. काळच आपल्याला सांगेल. पण जेटलींच्या किंवा नरेंद्र मोदींच्या निर्णयाने या देशामध्ये 125 कोटी लोकांच्या पर्यंत आपली नोट बदलली पाहिजे हा मेसेज गेला, यांचा प्रसार झाला. पण जनतेला किती वेदना झाल्या हे लाईनीत उभा राहिलेल्या माणसालाच माहीत असेल. तरी देखील माणसं म्हणतात की काय नाही, 4 दिवस लाईनीत उभं राहिलं तो काय, देशासाठी हे केलं पाहिजे. म्हणून ज्या मोठा अपेक्षांचा डोंगर जेटली आणि नरेंद्र मोदींच्या या कृत्यामुळे तयार झालेला आहे तो अपेक्षाचा डोंगर कोसळू नये. या देशातली जनता फार आशावादी आहे आणि तो डोंगर कोसळणार नाही याची काळजी घेण्यासाठी काल जे जेटली म्हणतात आज की मी या गोष्टी देतो तर त्या सगळ्या गोष्टी देण्याची गरज आज नाही आहे. तुमचं बजेट आहे ना, बजेटला गडबड काय आहे? पण लोकांच्यात क्षोभ निर्माण होतोय. एटीएम मध्ये नोटा पूर्ण शिल्लक राहिलेल्या नाहीत, एटीएमच्या नोटा संपायला लागल्यात, बँकांमध्ये नोटा नाही, देशातल्या या सगळ्या व्यवस्थेत जिल्हा मध्यवर्ती बँकांचा तर विषयच संपवलेला आहे यांनी. त्यांचा म्हणजे ग्रामीण इकॉनॉमीचा कणा जिल्हा मध्यवर्ती बँक असते, त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर तर फार मोठं संकट या सरकारने आणलं. तुम्हाला असं वाटतं की जाणून बुजून सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करायचं अशी काही धोरणं आहेत? कारण 6,500 कोटी रुपये आता बँकांकडे पडून आहेत, त्याचा व्याजदर आहेत, त्याच्या सगळ्याशी संबंधित जी काही बँकांवरती येणारा जो काही ताण असेल ते पैसे ठेवण्यापासून ते त्याच्या इन्शुरन्स पर्यंतचा हा सगळा जो एकूण खटाटोप जो आहे तो खटाटोप आरबीआयला किंवा केंद्र सरकारला माहीत नाही असं आपण म्हणायचं. माहीत असूनही हा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यांना माहीत नाही असं होऊ शकत नाही. कारण प्रत्येक बँकेकडे किती डिपॉझिट्स आहेत आणि काय आहे आणि काय नाही ते सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात मेजर म्हणजे हे डिपॉझिटचं व्याज कसं द्यायचं हा प्रश्न आहेच आहे त्यांना. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्या लोकांनी आपल्याकडच्या नोटा भरून बँकेत आपलं कर्ज फेडलं असतं, ज्या कोणाच्याकडे शिल्लक असेल त्यांनी त्यांचे सगळे पैसे गेले राष्ट्रीयकृत बँकात आणि अर्बन बँकामध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती बँका मोकळ्याच बसल्या. हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की लोकांना हे माहिती आहे की नाही माहीत नाही, पण माझ्या माहितीनुसार या देशातल्या ह्या नोटाबंदी करून नव्या नोटा प्रिंट करून त्या वेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा खर्च हा फार नाही, 1,20,000 कोटी रुपयापर्यंत येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, माझा अंदाज नाही आहे. आणि 1,20,000 कोटी रुपये आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या निर्णयासाठी खर्च केलेले असतील तर या इकॉनॉमीला ही सगळा जो हे बसलाय त्याच्यापेक्षा जर काळं धन कमी सापडलं, त्याच्यापेक्षा काउंटरफिट नोटा कमी असतील आणि त्याच्यापेक्षा आतंकवाद्यांच्या हातात असणाऱ्या नोटा कमी असतील तर मला असं वाटतं की हा थोडासा देशाला तोटा करून गेलेला निर्णय, रोगापेक्षा इलाज भयंकर अशी थोडा होईल कदाचित होईल. पण सगळ्या सगळ्याच्या पाठीमागे आहे देश चांगला व्हायला पाहिजे, भ्रष्टाचार गेला पाहिजे, काळे धन नष्ट झालं पाहिजे, हा जो प्रचंड आशावाद आमच्या भारतीयांच्यात आहे ती जबाबदारी आता मोदी साहेबांचीच आहे हा प्रचंड आशावाद यशस्वी करून. म्हणजे फक्त वाट बघायची आपण, त्या अर्थाने काहीतरी चांगलं
चांगला होईल अशी वाट बघायची तो आशावाद आपण ठेवतो. आता निवडून ज्या सरकारला दिलेलं आहे त्याला मिळालेल्या कार्यकाळापर्यंत वाट बघणं हाच आपल्या हातातला सगळ्यात मोठा अधिकार आहे. एक एक त्यातला मुद्दा आणखीन की बरेच जण म्हणतात की काळे पैसा ज्यांच्याकडे होता, ज्यांनी अवैध संपत्ती जमा केलेली होती, ज्यांची स्थावर मालमत्ता सुद्धा मध्ये त्यांनी ते जमिनींमध्ये स्थावर मालमत्तामध्ये सगळं तो पैसा सगळा झिरपला आहे, तिथे तो तिथे रुजला सुद्धा आहे आणि अशा वेळेला हा निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की ह्याच्यात या 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 गृहितकामध्ये काहीतरी तथ्य आहे? आता काळं धन आता मुंबईत फ्लॅट घेतला जातो तो बिल्डरच म्हणतो बाबा 50 लाखाचा फ्लॅट आहे, 20 लाख कॅश मध्ये दे दो, 30 लाख चेक से दे दो, तोच म्हणतो. आणि ज्याचा जो नोकरदार माणूस आहे जो पगारावर मुंबईत मिळत नाही म्हणतात तेही मिळत नाही, मिळत नाही हा पुढचा भाग. आता असं म्हटल्यावर तो काळ्याधन कुठून आणणार? त्यामुळं जो काळ्याधनात कॅश मध्ये पैसे ट्रान्झॅक्शन करण्याची सवय ह्या सगळ्या बिल्डर लॉबीला लागलेलीच आहे. आता इथून पुढे ते कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन जर झाले नाहीत तर इमारतीच्या बिल्डिंगच्या फ्लॅटच्या किमती खाली येतील किंवा काही काही काहीतरी होईल त्याच्यावर असं वाटतंय. पण एकंदरच त्याचा परिणाम हा डिमांड कमी झाल्यावर साधारणपणे इन्फ्लेशन कमी होतं आणि त्याचा परिणाम असा होतो की मंदीत सगळंच हळूहळू कमी होतं आणि डिमांड कमी झाला आणि सप्लाय जास्त आहे असा सिच्युएशन मध्ये किमतीही कमी होऊ शकतात. त्यामुळे त्याचा बिल्डिंग या व्यवसायात असा परिणाम होईल. पण सामान्य माणसाला मात्र रोज काही कोणी फ्लॅट घेत नाही. सामान्य शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांच्या आता मगाशी आपण दाखवलं काही धान्य टोमॅटोची किंमत 1 रुपये आणि फुकट टोमॅटो शेतकऱ्यांची तर एवढी दैना झालेली आहे की त्यांना पाऊस चांगला या वर्षी झाला पण हातात आलेले उत्पन्न शून्य उलट तोटा झाला. बाजारात आणून विकायला जेवढी पैसे लागतात तेवढे पैसे शेतकऱ्यांना आपल्या शेतीत मिळाले नाहीत. अशी भाजीपाला आणि विशेषतः सोयाबीन असेल बाकीच्या सगळ्या क्षेत्रातली परिस्थिती आहे. एक शेवटचा प्रश्न जे पुन्हा जो आशावाद आपल्याला दाखवला गेला आहे ज्याच्यामध्ये बँकांकडे अतिरिक्त पैसा येणार आहे, बँकांकडे पैसा खेळता राहणार आहे आणि त्यामुळे बँका पतपुरवठा अधिकचा करतील, अधिकचं खेळतं भांडवल नव्या उद्योजकांना किंवा एकूण उद्योजकांना मिळू शकेल, संधी वाढतील असा जो आशावाद एकीकडे दाखवला जातोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे की डिमांडच कमी झाली तर बँकांचे कर्ज घेणारी माणसांची संख्या कमी होईल. बँकांना व्याजाचे दर कमी करावे लागतील पण त्यांच्याकडे देर विल बी नो टेकर्स. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी नवे वेंचर्स करण्यासाठी देश थोडासा थांबेल आणि वाट बघेल की पुन्हा इकॉनॉमीमध्ये अपवर्ड ट्रेंड कधी तयार होतोय. त्यामुळे त्याचा परिणाम हा कदाचित वर्षभरावर होईल. जीडीपीचा रेट ग्रोथ रेट आपला 2% कमी होईल असं स्वतः मनमोहन सिंग साहेबांनीच म्हटलेलं आहे. मला वाटतं तो त्याच्यापेक्षाही कमी होईल कारण याचा परिणाम हा आपल्या देशात कसं आहे की इकॉनॉमीचे परिणाम काही कालांतराने दिसले तर त्या कालांतराने होणाऱ्या परिणामाचा मग चर्चा फार मोठ्या प्रमाणात होतात. नक्की नक्की. अर्थात जयंत पाटील आपण एबीन लोकमतशी बोललात आणि तुमचा अनुभव जो आहे त्या अनुभवातून आम्हाला सांगितलं की नेमकं काय घडू शकतं किंवा तुमची मतं जी आहे ती तुम्ही इथे व्यक्त केलेली आहेत. अर्थात शेवटचा मुद्दा होता नक्की नक्की 1 एप्रिलला जीएसटी लावण्याचा निर्णय कदाचित जेटली आणि देशातली सर्व राज्य मिळून पोस्टपोन करतील कारण जर कमी रेव्हेन्यू झाला तर भारत सरकारला देशातल्या सगळ्या राज्यांना जे कॉम्पेन्सेशन द्यायचं ते फार मोठं द्यावं लागेल आणि त्याचा परिणाम केंद्र सरकारच्यावरही फार मोठा होईल. त्यामुळे जीएसटी 1 एप्रिलला आणण्याचं धाडस हे सरकार करेल का? मला वाटतं कदाचित ते पुढे ढकलते. तुम्ही हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा त्या निमित्तानं काढला जीएसटी. एकाच वेळेला ह्या सगळ्या ज्या बदलाच्या प्रक्रियेत त्या झाल्या तसं तुम्हाला वाटतं की एकीकडे जीएसटी आणलं, दुसरीकडे हा महत्वाचा निर्णय घेतला गेला आणि हे सगळं एकत्रित झाल्यामुळे कुठेतरी अधिक अफरातफर किंवा अधिक गोंधळाचं किंवा संभ्रमाचं वातावरण आहे असं तुम्हाला वाटतं? हो, संभ्रमाचं वातावरण तर फार मोठं आहे कारण 45 दिवसात 65-62 वेगवेगळे निर्णय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. म्हणजे केंद्र सरकारलाच लक्षात येत नाही की आपण काय केलं पाहिजे आणि जसं जे दिसेल
तिथं तिथं ठिगळं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. संभ्रम फार मोठा आहे आणि लोकांच्यात गोंधळाचं वातावरण आहे आणि देशातल्या व्यवसाय करणाऱ्या कम्युनिटीमध्ये आणि देशातला व्यवसाय करणारा मग चहावाला असो भाजीवाला असो सगळ्यांनाच लक्षात येत नाही की कधी काय होणार. परत 2000 रुपयाच्या नोटा रद्द कधी होतील हे सांगता येत नाही. त्याचा रंग काय होणार, त्याचा रंग गेला. मी पहिल्यांदाच ऐकलं लहानपणापासून त्याचा रंग गेला तर ती नोट खरी, रंग जाणार नाही ती नोट खोटी. यापूर्वी भारतातल्या कुठल्या नोटीचा रंग गेला असं मी तरी कधी ऐकलं नाही. अर्थात रंग नोटीचा जातोय किंवा नाही त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अर्थकारणातला रंग अधिकाधिक चांगला हो, अधिकाधिक त्याच्यामध्ये आपल्याला आशा येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न हो एवढी अपेक्षा करूया. जयंत पाटील यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांनी त्यांची मतं जी आहेत ती तिथे आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहेत. अर्थात नोटाबंदीचे 50 दिवस नेमकं काय घडतंय, आसपास काय वातावरण आहे आणि त्याच्यातनं काय अर्थ काढले जाऊ शकतात, राजकारणामध्ये त्याच्यामुळे निर्माण झालेली जी खळबळ आहे ती खळबळ नेमकी काय, याचा सगळ्याचा वेध आपण घेणार आहोत आयबीएन लोकमतवरती. तोपर्यंत सध्या इथेच थांबूया. धन्यवाद.